उपस्थित आहेत सुमित जी बोक्से सर इथे उपस्थित आहेत प्रोडक्शन कंट्रोलर आकाशी कोळी सर यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. सामना सुरू करायचे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. संघनायक याची नोंद घ्या. जर निदर्शनामध्ये आलं तर पॅनल्टी असेल. आपण याची नोंद घ्या. सर्वांची कडवी नजर या. जर निदर्शनामध्ये आलं तर आपल्याला पॅनल्टी असेल. दापोली संघ आयोजकांची स्ट्रिक्टली वॉर्निंग आल्या. खेळाडू कक्षामध्ये कोणी प्रेक्षक नसणाऱ्या कॅमेराच्या साह्याने जर निदर्शनामध्ये आलं तर बघा आम्ही प्रेमाची विनंती करतोय. तर जाऊया आपण मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी. महाराष्ट्राची परंपरा आणि हिंदू संस्कृती ही या संस्कृती आपल्याला बरंचसं काही सांगून जातं का. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं अतिथी देव बाबा आणि या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं मी पुनश्च एकदा उपस्थित अतिथी मान्यवरांचं स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. तर सामना सुरू होणार आहे. पंचांना विनंती करेन सामना आपल्याला सुरू करायचा. तर सामन्याला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथमतः धोनी क्रिकेट संघाला विजय नारायण चव्हाण ट्रॉफी 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची आमची आन बाण आणि शान छत्रपती शिवाजी महाराज शनार हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष आणि या स्पर्धेची ओळख संपूर्ण रायगड ठाणे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने ज्याने आपली ओळख निर्माण करून दिलेली आहे ते विजय चव्हाण साहेबांच्या वतीने नवी मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक सातत्याने कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना गोरगरिबांना ज्याने अनेक मदत कार्य करण्याचं काम केलं ते सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय जयंत उद्धार साहेब यांच्या वतीने त्याचबरोबर चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार आदरणीय प्रथमेश परब सर रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आमचे मित्र विलासदादा फडके साहेबांच्या वतीने आणि सहारा होम चे बिल्डर्स जकारिया पडले साहेबांच्या वतीने शुभेच्छा. ग्रीन सिग्नल खेळ स्टार्ट. बोल गणपती बाप्पा. ओरिया. थँक्यू 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 महागुरु वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन घातलं गेलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे शिव छत्रपती यांना या स्पर्धेच्या खऱ्या त्यांना देखील पूजलं गेलं. आणि मात्र या स्पर्धेला झाली सुरुवात पहिलीच रात्र. आणि या स्पर्धेचा विचार केला तर ए पोलमधील हे दिग्गज संघ विपुल एंटरप्राइजेस विचुंबे विरुद्ध शिवन्या इलेव्हन दापोली. आणि या बॉलवरती दिलाय तडाखा. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून बॉल जाईल सीमा पार. हा षटकार. थँक्यू डीजे. सुरुवात जबरदस्त. पहिलाच बॉल निर्धावाला होता गोलंदाज कॅप्टन ऋषी यांचा आणि त्याच्यानंतर समोर फलंदाज होते ते अर्थातच तुम्ही पाहताय स्वप्नील कांबळे. टाइम अलर्ट असेल बघा दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो खास करून फिल्डिंग डिपार्टमेंटला की तुम्हाला 25 मिनिटांमध्ये या 5 षटकांचीही समाप्ती करणं हे तुमच्यासाठी महत्वाचं असेल. ही स्पर्धा तुम्ही पाहता छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान अर्थात जीतू इलेव्हन जानमान क्रिकेट संघ नेर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष अर्थातच आमचे विजय नारायण चव्हाण साहेब यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. सुरुवात अतिशय दमदार होत असताना स्वप्नील कांबळे यांच्या माध्यमातून यावेळी शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती पिक केला होता बॉलला. जबरदस्त यष्टीरक्षण प्रशांत यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा. विपुल एंटरप्राइजेस इलेव्हन भैरवनाथ विचुंबे अर्थात बीडीशेट पाटील माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. गोलंदाज राऊंड द विकेटने यावेळी चाकू टप्प्याचा बॉल कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहेत बॉल जवळ परंतु अडवतील बॉलला. तोपर्यंत सहज इथे 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीनं धावा लागल्या धावफलकावरती 8. मगाशीचा उल्लेख केला होता खऱ्या अर्थानं जर या विकेटचा विचार केलात तर अतिशय बॅटिंग पॅराडाईज विकेट तुम्हाला सपाट पाहायला मिळेल. आणि एकदा बॉल जर बॅटवर व्यवस्थित आला तर मोठे मोठे फटके बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळतील. भारतीय संस्कृती महाराष्ट्र संस्कृतीप्रमाणे प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा इथे यथोचित खऱ्या अर्थानं सन्मान आमच्या MD गडगे महागुरु यांच्या शुभ मुखातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं त्यांचंही कौतुक करूया. यावेळी साबेता आहे फटका फसलाय स्वतः विशाल येत आहेत झेल खाली आणि हा झेल महत्वाचा होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कलेक्ट करतायत आणि पहिला धक्का लागेल भैरवनाथ विपुल एंटरप्राइजेस विचुंबे टीमला. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे डीजे.
आई तुलजा भवानीचा भक्त तो, आई जिजाऊचा लेख तो, रयतेचा विश्वासू राजा तो, सारा राजियांचा राजा तो, जो मुघलांना पुरून उरला, ज्याच्या वाराने आदिलशाही हादरला, सह्याद्रीचा सिंह गर्जला, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकून तो औरंग्याही घाबरला। सुरुवात अतिशय जबरदस्त पाहायला मिळाली होती, षटकारण डावाची सुरुवात केली होती स्वप्नील कांबळे यांनी आणि त्याच्यानंतर त्याला लगेच उत्तर दिलं गोलंदाज ऋषी भोईर या गोलंदाजानं। स्वतः संघनायक आणि समोर इतके मोठे फलंदाज असताना देखील त्याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, म्हणून म्हणतं की कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। स्वतः आले पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि काय दिमागदार गोलंदाजी इथे साकारत असताना, इथे पहिला धक्का लागलाय तो अर्थातच विपुल एंटरप्राइजेस भरुणात इलेव्हन विचुंबे टीमला। न्यू बॅट्समन अजित भोईर आणि किरण आहे स्ट्राइक एंडला, पहिलाच बॉल फेस करतील या ठिकाणी। ऋषी यांचा राउंड द विकेटने सज्ज होत आहेत, अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, 30 यार्ड सर्कलमध्ये डार्क हिट करण्याचा प्रयत्न केला होता शिवते यांच्या माध्यमातून, परंतु काहीशी ही चुकी, थोडीशी त्यांना अंगलट आली आणि पाहता पाहता या शेवटच्या बॉलवरती एक धाव कंप्लीट होते आणि एका धाबेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं समाप्त होईल। आणि पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती, एक गडी बाद असताना 9 ही धावसंख्या। थैंक यू, क्या बात है डीजे। छत्रपति शिवाजी महाराज मुसलमान के शत्रु ही नहीं थे, समाज में कोई ऐसे दरिंदे हैं जो फैलाते हैं। और छत्रपति शिवाजी महाराज इनकी बात करेंगे तो बाबर अकबर हुमायूं जहांगीर जितनी भी मुगल सल्तनत की ताकत है ना, वो सिर्फ एक ही नाम से डरती थी, वो नाम है शेर शिवाजी, छत्रपति शिवाजी महाराज। और सुमधुर संगीत डीजे इनके माध्यम से नजर आते हुए सेकेंड पावर पे मैदानावरती सज्ज होता असताना गोलंदाज विशाल, पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला होता, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत वाईडिश लॉंग ऑफला डीप मध्ये उचलतील बॉलला, तोपर्यंत एका धाबेने आपल्या डावाची सुरुवात करत असताना बॅट्समन एडिकनी किरण, आता स्ट्राइक एंडला आलेत फलंदाज अजित। धावसंख्येचा विचार केला, डबल डिजिट, 10 धावा, 1 गडी बाद असताना इथे विपुल एंटरप्राइजेस भरुणात विचुंबे संघाची। तर रमेश पाटील साहेब नेरे यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती गुरुवर्य, तर त्यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या या स्पर्धेच्या वतीनं। सहर्ष स्वागत। ओवर द विकेट ने इथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन अजित यांचा, परंतु तो अंगलट आला आणि इथे क्लीन बोल्ड फलंदाज होतील। अजून एक धक्का विपुल एंटरप्राइजेस भरुणात विचुंबे टीमला। तुझा नाद नगला उजीवाला हाल हाल वतील ग, नग काजळ लाव डोळ्याला धार धार वतील ग, मग इकडून तिकडून तुझा वार होईल, काळीज मग मिनटात ठार होईल, पोरी डोळा नग मारू माला, माझे तुकडे 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 वसतील ग। थँक यू, क्या बात आहे। हे जे संगीत तुम्ही ऐकलत ना, ते प्रथमेश परब यांचं संगीत, आणि सर माझी मुलगी जी वाजवावर नेहमी हे संगीत बघत असते, आणि अतिशय सुमधुर संगीत। आणि ज्या पद्धतीने विचार केलात ना या स्पर्धेचा, आणि ज्यांची सुरुवात म्हणा तर दगडू टाइमपास पिक्चर, दगडू हा खत्री प्राजू ही कत्री, म्हणजेच अतिशय जबरदस्त सुरुवात झाली। आणि मात्र या सिने कलाकारांना अजूनही मागे वळून पाहिलं नाही, अतिशय जबरदस्त मराठी सिने कलाकार ज्यांना समज आणि स्क्रीनवर त्यांना पाहता, दगडू नावाज रूपे आले, त्याच्यानंतर उर्फी हा सिनेमा त्यांचा गाजला आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते। टाकाटाक सिनेमा, टाइमपास असे भरपूर सिनेमे त्यांचे तुम्ही पाहिलेत आणि एक चांगली कला सादर करत असताना अगदी महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रेक्षकांच्या हृदयावरती अधिराज्य करणारं हे तुम्हाला प्रतिबिंब व्यासपीठावरती पाहायला मिळतंय। गोलंदाज व्हेरी गुड बॉलिंग, विशाल सुरुवात करतायत गोलंदाजीची, सेकंड पॉवर प्लेमध्ये कमालीची गोलंदाजी साकारतायत अविनाश पाटील आलेत नवीन फलंदाज। मिडल ऑर्डर्सला सर्वात आक्रमक फलंदाज ज्याला संबोधलं जातं, परंतु इथे खऱ्या अर्थानं आता गरज असेल विपुल एंटरप्राइजेस भरुणात इलेव्हन विचुंबे टीमला की या दोन फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप होणं हे महत्त्वाचं असेल, कारण सीमित टेनिस क्रिकेटच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला 5 षटकांमध्ये कमीत कमी 20 धाव्यांची पार्टनरशिप करणं हे गरजेचं असतं। स्ट्रेट इट बॅक टू द बॉलर हा फटका होता, जर कदाचित हात लागला असता या ठिकाणी गोलंदाजाचा किंवा काही जरी शरीराचा एक स्पर्श झाला असता भाग, तरी इथे बॅट्समनला मात्र परतावं लागलं असतं। नशीब म्हणावं लागेल या खेळाडूचं, सुरक्षित असेल क्रीजमध्ये, कुठली धाव नाहीये आतापर्यंत। विशालने 3 बॉल फेकलेत आणि या ठिकाणी विचार केलात तर तब्बल धावा खर्च केल्यात, त्या म्हणजेच फक्त आणि फक्त एक पॉवर प्लेमध्ये पहिल्या 9 सेकंड पॉवर प्लेमध्ये फक्त एकच धाव। फुल टॉस, बॉल ऑन साईडला, फटका हवेत आहे लॉंगॉनच्या डोक्यावरून, नो चान्स इन टू द फॅन्स, इट्स आउट ऑफ द पार्क,
षटकार। जेतू 11 क्रिकेट संघ, जय हनुमान क्रिकेट संघ, विजय चव्हाण स्पॉन्सर हय्या क्रिकेट संघाचा। सन्माननीय इथे मान्यवरांचं आगमन होत आहे। संगीत रत्नदा रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे सन्माननीय रमेश फडके साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। यावं आपण स्टेजवर आपलं विजय नारायण चव्हाण चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत आहे। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। त्याच्यानंतर सन्माननीय रमेश पाटील साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं। तुम्ही प्रथमेश परब यांना पाहता, खऱ्या अर्थाने स्क्रीनवर त्यांना अगदी महाराष्ट्र संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान, मात्र या स्पर्धेच्या वतीनं फेटी लावून ही आपली शाही थाटानं खऱ्या अर्थाने त्यांचं इथे स्वागत करत असताना ऑन साईडला गुडघ्याच्या आधारावरती हा फटका एक्झिक्यूट केला होता। मिडविकेटला क्षेत्ररक्षक येत आहे स्क्वेअर लेगवरून आणि बॉलला जोपर्यंत अडवतील सेन्सिबल क्रिकेट। दोन धाबा कम्प्लीट करतायत आणि दोन धाबेच्या मदतीनं धावा लागलाय धावफलकावरती। तब्बल 2 गडी बाद असताना 18 ही धावसंख्या। अविनाशवरतीच जबाबदाऱ्या असतील कारण मिडल ऑर्डरला ते फलंदाजीसाठी आलेत। तब्बल विचार केलात 4th क्रमांकावरती आणि एक चांगली भक्कम सुरुवात करत असताना आपल्या संघासाठी। यावेळी लेस टप्पा पडल्यानंतर खोलवर राहिला बॉल, कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू इथे समाप्त होईल आणि पहिलं दुसरं षटक देखील इथे संपन्न होईल आणि 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे ओव्हर समाप्त झाल्यानंतर धावा झाल्यात 9.00 सरासरीनं 18 2 गडी बाद। भैरवनाथ विपुल एंटरप्राइजेस विचुंबे टीम। तर नेक्स्ट मॅच पहिल्या रात्रीतील फर्स्ट राऊंड मॅच नंबर 2 जीवदानी बामन डोंगरी संघाचा संघनायक आणि जय हनुमान कामोटे आपल्याला रिपोर्टिंग करायचे आयोजकांशी। दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन, बामन डोंगरी आणि कामोटे नेक्स्ट मॅच होणार आहे, मी रिपोर्टिंगसाठी आपल्याला विनंती करेन। हे सत्र समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस होणार आहे, आपण याची नोंद घ्या। पुन्हा एकदा विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, आपण याची नोंद घ्यायची आहे। धन्यवाद। आणि तो टाईमपास पिक्चर पाहिल्यानंतर कांचन एक आठवण येते, त्याच्यामध्ये तो झाडा एक कॅरेक्टर होता ना, तुझे मृगनयनी डोळे तुझी ती आता असीच आहेत, आणि तो अतिशय सुपरहिट पिक्चर झाला होता आणि खऱ्या अर्थानं मन अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हे चित्रपट। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर भाऊ कदम आले आणि भाऊ कदम नंतर यांच्यानंतर तुम्ही विचार केलात तर आमचे प्रथमेश परब आले। अतिशय जबरदस्त त्यांची ऍक्टिंग तुम्ही पाहता। गोलंदाज तयार, सेकंड अटेम्प्टमध्ये इथे गोलंदाजीसाठी आले परंतु इथे पहिल्याच बॉलवरती विकेट घेत असताना बॅट्समन होतील मैदानातून बाहेर। किरण भोईर अजून एक धक्का विपुल एंटरप्राइजेस विचुंबे टीमला। नक्कीच, थँक्यू। आता प्रथमेश परब यांच्या चेहऱ्यावरती देखील थोडेशा हसू आलं, त्याच्यानंतर टाळ्या देखील वाजल्या कारण लेले आणि परबांची कधी जमलीच नव्हती, टाइमपास 2 मध्ये त्यांची जमली आणि तिथे मला वाटतं कदाचित सोयरी की शेवटला ठरली गेली बरोबर प्रथमेश सर, कारण पहिल्या टाइमपासमध्ये त्यांचा अर्धवट राहिली होती प्रेम स्टोरी आणि शास्त्रीय बुवा शाकाहारी आणि आमचे परब शाकाल क्या नया होय। नक्कीच ही सर्व टीम दिग्गज मंडळी तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळते। गोलंदाज सज्ज होत आहेत, ऑन साईडला फटका शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक शिवतेज डीप मधून येत आहेत, उचलतील बॉलला, तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट होते। याच विशाल जितेकर दापोली संघानं स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली होती, ट्रॉफी आपल्या घरी घेऊन आले होते आणि रायगडचं नाव खऱ्या अर्थानं उंचवला होता या दापोली संघानं आणि आज मात्र तो संघ या मैदानावरती आपलं अस्तित्व अजमावत असताना भैरवनाथ इलेव्हन विपुल एंटरप्राइजेस विचुंबे संघासमोर अतिशय दयनीय अवस्था म्हणावी लागेल आतापर्यंत, परंतु क्रिकेट आहे कांचन, अविनाश आणि आशिकेश आहेत मैदानावरती, तोपर्यंत हा संघ सुरक्षित स्थितीमध्ये असेल। आशिकेशसाठी सुवर्ण संधी असेल, स्वराज एंटरप्राइजेसचे बिग पॅकर सनीशेठ तुपे यांच्या वतीनं लगातार 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचा कॅश प्राईज, 2000 रुपयाचं कॅश प्राईज ज्या ठिकाणी जमा आहे तर त्याच्यासाठी हे पारितोषिक दिलं जाईल। काल त्यांचा संघ तुम्ही स्वराज एंटरप्राइजेस गोरसई ब तारा छत्राजा शिवछत्रपती चषक 2022 या ठिकाणी बारापाडा या ठिकाणी तुम्ही पाहताय, गोरसई ब हा संघ क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये परंतु या खेळाडूसाठी पारितोषिक असेल। पहिलाच बॉल आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता निर्धाव चेंडूजी इथे सांगत होते, बघा तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल,
कारण परिस्थिति जेवड़ी बिकट तेवड़ा शिवरायांचा मावला तिकट। आता या गंभीर परिस्थितीमध्ये स्वतः या खेळाडूला सावरावा लागेल आणि जर इथे तो सातत्याने निर्धाव चेंडू खेळत गेला कंचन तर प्रेशर जे आहे ते विचुंबे संघावरती वाढत जाईल। कमीत कमी तुम्हाला 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील। या विलेसी अर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता अलॉंग द कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपला खेळाडू येत आहेत उचलतील बॉलला दोन धावा सहज कंप्लीट व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट। तर जस्ट पिक शॉप पनवेलचे प्रोप्रायटर प्रतीकजी विशेषारांचे इथे आगमन झाले। बेस्ट फिल्डर आणि बेस्ट विकेट कीपरला जे ब्रँडेड शूज आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलं ते जस्ट पिक शॉप पनवेलचे प्रोप्रायटर प्रतीक विशेषारांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं। जर विचुंबे संघ या स्पर्धेमध्ये जिंकला तर बंटी भोईर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक। तर व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आपण कलाकारी ते पाहतो। प्रथमेश परब सर इथे आहेत परंतु त्यांचा चित्रपट खऱ्या अर्थाने 1 एप्रिलला इथे रिलीज अर्थात प्रदर्शित होत आहे आणि मिलिंद कवडे साहेब दिग्दर्शक आहेत त्या चित्रपटाचे महेश धुमाल साहेब निर्माता आणि जितेंद्र धुमाल सर निर्माता आहेत। स्वागत आहे तुमचं खूप खूप शुभेच्छा असणार आहे आणि आवर्जून सर्वांनी या पिक्चर साठी खऱ्या अर्थाने सर्वांनी खूप मोठ्या जल्लोष मध्ये खऱ्या अर्थाने बघायचे सर्वांनी प्रतिसाद द्यायचे आहे कारण हे आपले मराठी भूमिपुत्र आहेत। आणि महागुरु जर तुम्ही विचार केलात ना खऱ्या अर्थाने प्रथमेश परब म्हटल्यानंतर त्यांना ऍडव्हर्टाईज करायची गरज नाही। फक्त महाराष्ट्र सिनेमा रिलीज झाला रे झाला की तुडुंब टॉकीज देखील भरले जातात। आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या भाऊ मगाशीच उल्लेख केला मराठी सिने तारकातील लक्ष्मीकांत बेर्डे प्रथम दादा कोंडके त्याच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे आता भाऊ कदम आणि सध्याच्या घडीला टॉप अगदी कलाकार आमचे प्रथमेश रूप दगडू म्हणणं तरी वावगं ठरणार नाहीये। दमदार त्या ठिकाणी त्यांची खऱ्या अर्थाने एंट्री या स्पर्धेमध्ये पाहिलीत। या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थाने राष्ट्रीय अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान अर्थातच विजय नारायण चव्हाण साहेब ट्रॉफी 2022 आणि इथे ठोकलाय फलंदाजानं षटकार। डीजे मास्टर प्रवीण खऱ्या अर्थाने आपण मिलिंद कवडे सर आपण पाहतो ते एक नंबरचे चित्रपटाचे सुद्धा डायरेक्टर दिग्दर्शक आणि त्यानंतर या अगोदर टाइमपास नंतर प्रथमेश परब सरांचा जो पिक्चर आला होता खरं चित्रपट आला होता टकाटक त्या चित्रपटाला मात्र खूप महाराष्ट्रामध्ये लोकप्रियता प्राप्त झाली कारण ते विक्रम सुद्धा झाला होता कारण 3 आठवड्यामध्ये जवळजवळ 15 कोटीची कमाई त्या चित्रपटाने केलेली होती खऱ्या अर्थाने आणि सर्व महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर या टकाटक चित्रपटाला खऱ्या अर्थाने उचलून घेतलं आणि हा सुद्धा तशाच प्रकारच्या अपेक्षा खऱ्या अर्थाने आणि तशा त्याहून अधिक खऱ्या अर्थाने हा या पिक्चर या चित्रपटाला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा सुद्धा असणार आहेत आवर्जून पाहणार आहेत लोक। नक्कीच या स्पर्धेसाठी जीतू 11 जय हनुमान क्रिकेट संघ नेरे या स्पर्धेसाठी नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी सायकल खऱ्या अर्थाने आम्हाला पुरस्कृत केली गेली आणि त्याच्यानंतर विचार केला सुकेश बोपी वाकडी शिवसेना शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख अक्षय यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सायकल पुरस्कृत केली गेली 28 धावा 3 गडी बाद। त्याच्यानंतर प्रसाददादा चोरगे यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। या स्पर्धेसाठी नेहमी सातत्याने प्रेक्षकांची अल्लोट गर्दी राहिली आणि त्याच्यानंतर विचार केला तर या ठिकाणी व्यासपीठावरती संपूर्ण तुम्हाला दिग्गज सिने कलाकार त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांचे शिवभक्त आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी विचार केला तर राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय विजय चव्हाण साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यांचंही मनापासून कौतुक करूया। तर शेवटची 2 षटकं असतील आणि आता या 2 षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धाबा आल्या तर आय थिंक विचुंबे बैरोनाथ 11 विपुल एंटरप्राइजेस विचुंबे संघ कमीत कमी 50 धाबा इथे बनवू शकेल। तर नक्कीच या ठिकाणी आज सिने कलाकार सृष्टीतील एक सुप्रसिद्ध कलाकार अगदी कमी वयामध्ये एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या प्रथमेश परब यांच्यासाठी आणि इथे आपलं मनोगत व्यक्त करतील सर। खऱ्या अर्थाने टाइमपास त्यानंतर टकाटक डार्लिंग अनेक चित्रपट खऱ्या अर्थाने सुपरस्टार खऱ्या अर्थाने एशियाच्या शिखरावर पोहोचले आणि येणाऱ्या 1 एप्रिलला खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रातील संपूर्ण तरुण वर्गाने सुद्धा निर्धार केलेला आहे की येणारा 1 नंबर चित्रपट या चित्रपटाला सुद्धा अशाच प्रकारची खऱ्या अर्थाने
तुम्ही लोकप्रियतेचं शिखर गाठणार या तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. प्रथमेश पवार सर, या स्पर्धेमध्ये तुम्ही आलं, आमचे समीरदादा पाटील असतील, भूमी इंडिया बिल्डर्सचे सर्वे सर्व आहेत, त्यांच्यावर असणारं प्रेम, खऱ्या अर्थाने चव्हाण साहेबांवर असणारं प्रेम, सुतार साहेबांवर असणारं प्रेम, या प्रेमास्त आपण इथे आलं. एकंदरीत या वातावरणाबद्दल आणि या स्पर्धा तुम्ही इथे पाहता एकंदरीत काय सांगू शकाल? पहिलं तर या स्पर्धेचं नाव मला खूप आवडलेलं आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलेलं आहे. तो एकदा होऊनच जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि स्पर्धा एक नंबरच आहे खरं तर, जसा सिनेमा आहे आमचा एक नंबर, 1 एप्रिलला रिलीज होतोय सगळ्यांना माहिती आहे. आणि स्पर्धा एक नंबर आहे कारण मी खूप क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे आणि मी स्वतः खेळतो सुद्धा. सो एक दोन बॉल मला खेळायला दिले, थँक्यू सो मच पहिले तर तुमच्या सगळ्यांचे. आणि पहिलं तर विजय चव्हाण यांना मी धन्यवाद म्हणतो की एक नंबरचं प्रमोशन करायला आम्हाला दिलं. आणि झकेरिया पटेल जे आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. सर तुम्हाला पण, ॲक्च्युली सगळे जे मान्यवर बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आणि सिनेमाबद्दल तर मी बोलणारच आहे, पण मी जर इथे टाईमपासचा डायलॉग नाही म्हटलं तर लोक मला घरात ना ग्लास बीज फेकून मारतील, तर त्याच्या आधी मी टाईमपासचा डायलॉग म्हणतो. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से आमिर है आमिर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हम तेरे 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 चाहने वाले. अरे हम जिएंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से, चले आवान दे. तर अशी हवा या क्रिकेट स्पर्धेची खूप होतच राहो. आणि तसंच आमचा एक नंबर हा सिनेमा 1 एप्रिलला रिलीज होतो आहे. सो प्लीज लक्षात ठेवा, 1 नंबर 1 एप्रिल खूप सोपी डेट आहे. 1 नंबर जसं नाव आहे तसंच डेटसुद्धा 1 नंबर आहे. सो प्लीज 1 एप्रिलला जाऊन थिएटरमध्ये बघा. त्याच्यातला एक छोटासा डायलॉग मी तुम्हाला ऐकून दाखवतो. त्याच्या आधी मिलिंद कवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी माईकवर थोडंसं बोलावं. हे टकाडकचे सुद्धा डिरेक्टर आहे. टकाडक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. सो यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सर तुम्हाला इकडे येऊन बोलायला लागेल, आपला कॅमेरा इथे आहे. हे माझे डिरेक्टर आहेत पण मी यांना कॅमेराबद्दल सांगतोय सध्या. थँक्यू सो मच. बघ ओके सर, आता डिरेक्शन तो देणार तुम्हाला. अच्छा ओके. सो थँक्यू सो मच सर्वप्रथम आम्हाला इथे येऊन संधी दिली तुम्ही आमच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्याची. आणि 1 एप्रिलला आपला सिनेमा येतोय, 3च दिवस शिल्लक आहेत. 3 दिवसांनी आपल्या पनवेलमध्ये देखील रिलीज होतो आहे. 2 थिएटर आहेत, 2 मल्टिप्लेक्सेस आहेत, तिथे सिनेमा रिलीज होतो आहे. सो नक्की आवर्जून तुम्ही बघा. आणि तरुणांना मी सांगेल की ते तरुण मंडळी दिसत आहेत तर खूप चांगला संदेश आहे सिनेमात. म्हणजे एंटरटेनमेंट तर आहे, त्यात काही कमीच नाही. तुम्ही 100 रुपयाचं तिकीट घ्याल तर तुमचे 1000 रुपये वसूल होतील, पण त्यासोबत एक सुंदर असा सामाजिक संदेश देखील आपण या सिनेमातनं दिलेला आहे, जो मी नेहमी माझ्या सिनेमामधून देण्याचा प्रयत्न करतो. येड्यांची जत्रा झाली, टकाटक झाली. सो 1 नंबरमध्ये देखील एक सुंदर असा सामाजिक संदेश आहे, तो मी सांगणार नाही इथे. त्यासाठी तुम्हाला 1 एप्रिलला सिनेमा बघावा लागेल. आणि ओव्हर टू प्रथमेश. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की यूट्यूबला लगेच जाऊन ट्रेलर बघा. म्हणजे ही मॅच बघतच राहा तुम्ही, पण यूट्यूबला ट्रेलर पण बघा. गाणी आलेली आहेत आमची दोन. एक गाणं आहे बाबूराव झाला टाईट, बाबूराव म्हणजे माझं नाव बाबूराव आहे त्याच्यात, बाबूराव गणपतराव पाटील. आणि दुसरं गाणं आहे तुकडे तुकडे. सो ऑलरेडी त्याला 2 मिलियन्सपर्यंत व्ह्यूज आहेत. जर या इथं स्पर्धा बघाच, पण स्पर्धेमधनं थोडा वेळ काढून आमची गाणी पण बघा, त्याचे पण व्ह्यूज वाढवा. आणि 1 एप्रिलला रिलीज होतोय सिनेमा, त्याच्यातला एक डायलॉग तुम्हाला ऐकून दाखवतो. ह्याच्यात एक माझी हिरोईन आहे, ती मला म्हणते, तिचं नाव राही आहे आणि माझं नाव बाबूराव आहे. सो ती मला लाडाने म्हणते, बाब्या मला रोज पाहिजे. तर मी त्याच्यावर म्हणतो, राही मी तुला रोज देईन, तू मला रोज देशील. हा म्हणजे रेड रोज देशील. तर असे थोडेसे फनी डायलॉग, मजा मस्ती या सिनेमामध्ये सुद्धा आहे. आणि एक टकाटकमधला डायलॉग शेवटचा तुम्हाला ऐकून दाखवतो, जो खूप भारी आहे, तो सगळ्यांना पण आवडतो. आयुष्यात 3च गोष्टी लय भारी, चा संग खारी, सनीवर सवारी, अन मिनी आपली लारी. सर्वांनी जोरदार डाल्यांच्या प्रतिसादामध्ये गर्यादने येते. लय भारी तर असणारच आहे, पण आमचा सिनेमा 1 नंबर आहे. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि कोणीही असं विचारू नका की OTTला कधी रिलीज होतोय, कारण आता फॅड झालंय, लोकांना OTTवर बघायचे सिनेमे सवय झालेली आहे. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन मराठी सिनेमा बघा, मराठी सिनेमा वाढवा. आणि छत्रपती शिवाजी महाराज या स्पर्धेचं नाव आहे, तर याला यश मिळणारच आहे. आणि खूप खूप शुभेच्छा की तुम्ही मला इथे संधी दिलीत या प्रमोशन करण्याची. आणि 1 नंबर तुम्ही जाऊन सगळे बघणार ना जोरात. यूट्यूबला जे बघतात त्यांना आवाज जाऊ दे काय. थँक्यू सो मच. थँक्यू सर. सकाळी उठला यो, उठला की सुटला यो, अर कामातून गेला यो,
तारातून पेला यो तुझ्या कुत्त्याचा नादी आला लागला लय वाईट बाबूराव झाला टाईट माझा बाबूराव झाला टाईट. थँक्यू प्रथमेश सर यांचं हे सुमधुर संगीत. तुम्ही 1 तारखेला हा सिनेमा रिलीज होईल त्यातलं हे सुमधुर संगीत तुम्ही खऱ्या अर्थानं ऐकलं. तर संघाची धावसंख्या विचार केला तर 49. ज्या संघाला गरज होती धावांची, आता इथून जर आशिकच्या बॅट मधून हा षटकार आला तर स्वरांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रायगडचे बिगेस्ट पॅकर सनी तुपे यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी फलंदाजाला दिला जाईल. यावेळी लेझान साइडला क्लीन बॉल, बॅट्समन होतील मैदानातून बाहेर. आशिके जबरदस्त बॅटिंग करत होते आणि त्यांना मात्र माघारी परतावं लागतंय. 14 धक्का. जितू 11 क्रिकेट संघ, जय हनुमान क्रिकेट संघ, हॅलो. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेले आहे ते सन्मान्य विजय नारायण चव्हाण साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक युवा वर्ग आणि खेळाडूंना आपण इथे शुभेच्छा द्याव्या. मनोगत व्यक्त करतील सन्मान्य विजय चव्हाण साहेब. जय शिवराय. सर्वप्रथम तर मी जितू पाटीलला श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, नेरे ग्रामस्थातील सर्वच ग्रामस्थांचेही मी मनापासून खूप हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी खूपच म्हणजे कमी वेळामध्ये एवढं प्रेम दिलेलं आहे आणि सुंदर अशी इथे मॅचचं त्यांनी आयोजन केलं आहे. इथे व्यासपीठावर माझे गुरुवर्य माझे मोठे भाऊ जयंत उद्धार साहेब आले आहेत, तसेच सगळे छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे पदाधिकारीसुद्धा इथे आलेले आहेत आणि टकाटक मूवीसाठी जे डायरेक्टर्स ॲक्टर्स सगळे जे आलेले आहेत त्यांचे मी इथे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि इथे जे जो सामना चालला आहे त्या दोन्ही सामन्यातील खेळाडूंनाही माझ्या शुभेच्छा आहेत. खेळताना खेळाडू प्रत्येकच आपला आपल्या परीने प्रयत्न करत असतो पण सामना झाल्यानंतर कोणी हारजीत होतच असते तो खेळ आहे. पण इथे जो सामना चालला आहे खूप सुंदर प्रकारे खेळाडू आपलं प्रयत्न करत आहेत, खेळत आहेत आणि माझ्या त्यांना खूप शुभेच्छा आहेत. आणि पुन्हा एकदा मी नेऱ्यातील सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक इथे जी नेऱ्यातली सगळी तरुण मंडळी आहे त्यांची जी एकी आहे मी बघितली त्या अशीच त्यांची राहो आणि अशीच ही जी मुलं आहेत इथली खूप मेहनती आणि खूप प्रयत्नशील आहेत. तर धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सगळ्या नेरे ग्रामस्थांचं, त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. तर धन्यवाद साहेबा. या स्पर्धेकरता बघा मित्रांनो सन्माननीय आहे छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष विजय चव्हाण साहेब यांच्याकडून 4 लाख रुपयांचं आर्थिक सहकार्य इथे करण्यात आलेलं आहे आणि ज्या क्षणाची आपण सर्वजण इथे आतुरतेने वाट पाहत होतो एका पाठ कर्तृत्व झुंजार नेतृत्व उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे कोकण शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे नेरे गावच्या या क्रीडानगरीमध्ये. त्यांचा आम्ही जितू 11 जानुमान क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ, अष्टविनायक क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर जानुमान व्यायाम मित्र मंडळ नेरे यांच्या वतीने सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. एका पक्षाचा पाचिया जिल्ह्याचा आमदार बाळाराम पाटील गो. एका पक्षाचा पाचिया जिल्ह्याचा आमदार बाळाराम पाटील गो. एका पक्षाचा पाचिया जिल्ह्याचा आमदार बाळाराम पाटील गो.
चा सुपुत्र लय बारी गरीब जनतेचा पुढारी तर सन्माननीय कोकण शिक्षक भरघोस मतान निवडून येऊन विरोधाना केला त्यांनी बाई गो टॉस साठी बामन डोंगरी आणि कामोटे क्विकली आपण संपर्क साधा मेन स्टेजवर बामन डोंगरी संघाचा संघनायक आणि कामोटे संघाचा संघनायक टॉस साठी लगेच संपर्क साधा तर व्यासपीठावर आम्ही सन्माननीय कोकण शिक्षक मतदार संघाचे सन्माननीय आमदार बालाराम पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्ष पुरोग्रामी संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष आहे आणि ज्यांच्या सौभाग्यवती एकेकाली या अगोदरच्या टर्म मध्ये पनवेल पंचायत समितीच्या सभापती होत्या प्राणालीताई भोईर बिचुंबे त्यांचे मित्र पुरुषोत्तम दादा भोईर बिचुंबे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्यांचं आम्ही या स्पर्धेचे दमदार नेतृत्व आदरणीय समीर दादा पाटील साहेबांच्या वतीने सन्माननीय शैलेशदादा पाटील सन्माननीय संतोषदादा पाटील यांच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने स्वागत आहे तर कामोटे संघाचा संघनायक आणि बामन डोंगरी कामोटे संघाचा संघनायक पोहोचलाय बामन डोंगरी संघाचा संघनायक 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे तर खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 लाख रुपयाचा आर्थिक धनादेश खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेला आहे तर निश्चित स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रत्येक गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम आज छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे देशातील राष्ट्रीय दमदार नेतृत्व विजयदादा चव्हाण साहेबांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे तर विजयदादा चव्हाण साहेब या नेरे गावाचा जर विचार केला या गावामध्ये सर्वच शिवप्रेमी इथे आपण सातत्याने पाहत असतो प्रत्येक वर्षी नेरे ग्रामस्थांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव हा जल्लोष मध्ये साजरा केला जात असतो आणि या तरुण वर्गाने यावर्षी एक निर्धार केलेला आहे आपल्याकडून सुद्धा या तरुण वर्गाला खूप मोठी अपेक्षा आहेत की नेऱ्या गावामध्ये यावर्षी पुढच्या वर्षी ती शिवजयंती उत्सव साजरा केला जाईल तरुण वर्गाने आताच निर्धार केलेला आहे हे खऱ्या अर्थाने एक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वरूढ पुतला या गावामध्ये झालं पाहिजे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक शिवाजी महाराजांचं चौक या गावामध्ये उभारण्यात यावं आणि यासाठी निश्चित स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय विजयदादा चव्हाण साहेबांचं खूप मोठं योगदान असणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या खांद्यावर खांदा लावून नवी मुंबईमध्ये कोरोना कालावधीमध्ये निश्चित स्वरूपात ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना अनेक गोरगरिबांना जीवनाशक वस्तूंचं ज्यांनी वाटप केलं ते नवी मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जयंत हुद्दार साहेब यांच्याकडून निश्चित स्वरूपात यासाठी खूप मोठा आर्थिक सहकार्य प्राप्त होणार आहे तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या स्पर्धेची आन बान आणि शान सन्माननीय विजय चव्हाण साहेबांचं आणि जयंत हुद्दार साहेबांचं स्वागत करूया आणि आपणा दोघांचंही आम्ही कोकण शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभारी व्यक्त करत आहोत तर बामन डोंगरी संघाच्या संघनायकाला लास्ट कॉल आहे टॉस साठी संपर्क साधा तर या स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्याने स्वप्न बघितलं मित्रांनो भारत देशाचे हे मिसाईल मॅन भारत देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न अब्दुल डॉक्टर अब्दुल कलाम नेहमीच्या भारतवासियांना संदेश द्यायचे सातत्याने शिकवण दिली की उघड्या डोळ्याने बघितलेले स्वप्न एक ना एक दिवस साकार झाल्याशिवाय राहणार नाहीये हे स्वप्न बघितलं होतं आमच्या नेरे क्रिकेट संघातील खेळाडूंनी हे स्वप्न बघितलं होते आमचे भूमी इंडिया बिल्डरचे सर्वे सर्वा समीर दादा पाटील याने आणि समीर दादांचं स्वप्न इथे पुरवत आहे समीर दादांच्या शुभहस्ते इथे सन्माननीय कोकण शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बालाराम पाटील साहेब त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष विजय चव्हाण साहेब आणि नवी मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जयंत हुद्दार साहेब आणि झकारिया बिल्डर सन्माननीय होम सारा बिल्डरचे बिल्डर्स आदरणीय झकारिया पाटील साहेब आपण समोर यावं या सर्वांचा जाहीररित्या सत्कार इथे केला जात आहे की संघर्षाचा हा सन्मान आहे आपल्या कर्तृत्वाचा हा सन्मान होत आहे आपल्या नेतृत्वाचा हा सन्मान होत आहे सन्माननीय परब
प्रथमेश परब आमचे सुप्रसिद्ध कलाकार आमचे सन्माननीय समीर दादा पाटील यांच्या वतीने संतो दादा पाटील यांच्या वतीने आणि शैल दादांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांचा सन्मान केला जात आहे। संघर्षाचं नाव तू मना मनाचं ठाव तू जनाचं नेतृत्व तू जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू मातीतल्या माणसाची कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू या माणुसकीच्या नात्यांचा सन्मान केला जात आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचं आपण इथे आभार व्यक्त करूया दमदार नेतृत्व खऱ्या अर्थाने आणि आमच्याकडे अपुरे शब्द पडतील चव्हाण सर तुमचं लाभलेलं योगदान त्याकरिता ओटू मनोहर पाटील साठी दोन्ही संघनायक कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे फोटो मनोहर पाटील आमचे नामवंत क्रिकेट समालोचक वाजे नाणेपेकी साडी थैंक यू सो मच। तो यहाँ पर आए हुए सभी दर्शकों का सभी खिलाड़ियों का सभी कप्तानों का सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत हसीन और रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे। दोस्तों जीतने के लिए 51 का टारगेट है, गेंद है हवा में, आसान सा मौका। जिस तरीके से कहते हैं ना कि प्यार में धोखे और क्रिकेट में मौके आपको बार बार नहीं मिलते। जिंदगी आपको बार बार धोखे दे सकती है लेकिन क्रिकेट आपको बार बार मौके नहीं देती। लेकिन यह हल्का सा मौका मिला था, मौके को गवाया। यहां पर पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या है टोटल 11 रन। दापोली और विचुंबे के बीच में यह दिलकश नजारा चलता हुआ 50 रन जोड़े पहले सत्र में। अभी भी जीतने के लिए 4 ओवर का खेल बाकी होगा, 40 की जरूरत है पहले ओवर के समाप्ति के बाद। एक ओवर एक 11 रन। तर सन्माननीय सुधीर दादा पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे। सुधीर दादा यावं आपण स्टेजवर, आपलं स्वागत आहे। तर बघा आपले चित्रपट सृष्टीतील कलाकार प्रथमेश परब सर यांची फोर व्हीलर जिथे गाडी पार्क करण्यात आलेली आहे त्या बाजूला ज्यांच्या गाड्या आहेत कृपया आपण लगेचच बाजूला घ्यायची आहेत। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों। पहले ओवर की समाप्ति होती हुई पहले ओवर में रन बने हैं टोटल 11। दूसरा ओवर लेकर आएंगे रोहित सुरते, स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज होंगे। ऑन स्ट्राइक विशाल जीतेकर उनका साथ निभा रहे सुमित पाटिल मैदान में। जिस तरीके से कहते हैं ना कि भुजी क्षमा भी जल सकती है, तूफानों से कश्ती भी निकल सकती है, होके मायूस यू अपने इरादे ना बदल, तेरी किस्मत कभी भी बदल सकती है। किस्मत किसकी बदलेगी, 51 का टारगेट है, सभी दर्शकों की निगाह है मैदान में होनी चाहिए। सभी मेहमानों को लेकर हम मैदान के अंदर चलेंगे। शानदार मुकाबला चलता हुआ पहले ओवर में रन बने हैं टोटल 11 और 51 का टारगेट है। गेंदबाजी में आएंगे रोहित। ओवर द विकेट से यह गेंद थी विशाल जीतेकर के लिए, बल्ले के बीचों बीच विशाल का कैच छूटा था। जिस तरीके से कहते हैं ना कि कैच छूटा दिल टूटा था वहां पर विश्व में टीम का, और विशाल ने दिखा दिया जले के ऊपर नमक, बिग सिक्सर। जीतू इलेवन क्रिकेट संघ, जय हनुमान क्रिकेट संघ, अभिजीत चव्हाण जो हमारे कैमरामैन है उनके पीछे जो कोई बैठा है उनको उठाना है आपको। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों। लगातार बैक टू बैक ये दूसरा छक्का आता हुआ, जिस तरीके से कैच छोड़ा गया था और जो धोखा दिया था खिलाड़ियों ने मैदान के अंदर, जिस तरीके से कहते हैं ना टपोरी की भाषा में करोड़ को कहते हैं खोका, और लड़की जब प्यार में मुकर जाती है उसको कहते हैं धोखा। और जो धोखेबाजी करी थी जो विशाल का कैच छूटा था और वहां पर जले के ऊपर नमक छिड़का है। लगातार दो छक्के, मुकाबला हल्का सा नजदीक आता हुआ दापोली क्रिकेट टीम के। रोहित सुरते के ऊपर धावा बोला है, अब यहां से गेम प्लान बनाना होगा, यहां से रणनीति बदलनी होगी, किस प्रकार की रणनीति रहेगी
रहेगी, कैसी रहेगी प्लानिंग। प्लान ए पूरी तरीके से विश्वम्भर क्रिकेट टीम का फेल रहा मैदान में, और यहां से अब विकेटों की तलाश होगी। क्या वो विकेटें आएगी? विशाल जितेकर का विकेट खास तौर पर मैदान के अंदर चाहिए। 23 रन बने हैं बिना किसी विकेट खोए। पहले ओवर में 11 आए थे और इस ओवर की दमदार शुरुआत हुई। पहले दो गेंदों के ऊपर दो लंबे छक्के हमने विशाल जितेकर के बल्ले से देखे। शिवन ने 11 जय हनुमान दापोली और उनके खिलाफ खेल रही है भैरवनाथ विश्वम्भर क्रिकेट टीम के बीच में। यह दिलकश नजारा, विपुल इंटरप्राइजेस भैरवनाथ विश्वम्भर टीम। ये गेंद लोअर फुल टॉस थी, जरूर खींची भी गेंदबाजी, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। पावर प्ले का फायदा उठा रहे मैदान में। गेंद आएगी सीमा पार, मिलेगा एक और चौका। थैंक यू सो मच टीम की। रन संख्या है टोटल यहां से 27 रन। जीतने के लिए अब मुकाबला थोड़ा सा नजदीक है। 21 गेंदों में 24 रनों की जरूरत होगी। शिवन ने 11 जन मन दापोली बनाम विपुल इंटरप्राइजेस भैरवनाथ विश्वम्भर के बीच में यह नजारा चलता है। क्या यहां से विकेट आएगी? विकेटों की तलाश है रोहित मैदान में। विशाल के लिए गेंद करिए, बल्ले का अंदरूनी हिस्सा जरूर लगा था। एक रन तेजी के साथ दौड़ा, रिस्की रन, चीकी सिंगल जिसे कहा जाता है। पहले दो गेंदों के ऊपर दो छक्के, उसके बाद चौका आया था और यह सिंगल आया मैदान में। टीम की रन संख्या एक से आगे बढ़ेगी। टीम जाकर पहुंचे 28, 28 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। शानदार मुकाबला चलता हुआ और बल्लेबाजों की दादागिरी मैदान के अंदर देखी जा सकती है। लेकिन क्या मुकाबला बदलेगा? क्या यहां से रणनीतियां बदलेगी? पर स्वर्गीय जीतू पाटील यांचे बंधू इथे जितेश पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे। जितेश दादा पाटील आपण स्टेजवर यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। हो तू मनोहर पाटील, बामणडोंगरी क्रिकेट टीम के कप्तान, टॉस के लिए तुरंत संपर्क करना है दोस्तों। तेजस मात्र यहां पर मौजूद है। गति में मिश्रण किया, इस बार हल्के हाथों से खेला, थोड़ी सी गति में मिश्रण किया था। खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है और एक सिंगल मैदान के अंदर जरूर मिलेगा। टीम की रन संख्या एक एक कर आगे बढ़ रही है। 29 29 के ऊपर पारी अब पहुंच चुकी है। जीतने के लिए अभी भी 22 रनों की दरकार है। अंतिम 19 गेंदों का खेल बचा हुआ है, लेकिन पारी की शुरुआत करने के लिए जो बल्लेबाज पहुंचे थे वही बल्लेबाज मैदान के अंदर अपनी कहानी लिखते हुए। शानदार मुकाबला और कमाल की बल्लेबाजी चलती हुई। यहां पर डॉट गेंदे चाहिए विश्वम्भर क्रिकेट टीम को। क्या वो डॉट गेंदे आएगी? राइट आर्म ओवर द विकेट, आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी। मिड विकेट में खिलाड़ी तैनात है, सिंगल के साथ स्ट्राइक रखेंगे अपने पास विशाल जीतेकर। दो ओवर की समाप्ति होती भी, दो ओवर में रन बने हैं टोटल 30 रन बने हैं और जीतने के लिए जरूरत होगी 18 गेंद है 21 21 रनों की जरूरत। ड्रिंक्स ब्रेक, पानी लेकर मैदान के अंदर जाना है। यापुढची लढत असणार आहे बघा बामणडोंगरी विपक्ष कामोटे या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे। तर कामोटे क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी बामणडोंगरी क्रिकेट संघाने याची आहे नाणेफेक इथे केली जाणार आहे। तर कोकण शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बालाराम पाटील साहेबांच्या शुभहस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे। बिग फाईट असणार आहे, एका बाजूला कामोटे तर त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बामणडोंगरी। तर धोनी क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे। सामना 5 षटकांचा असणार आहे। सन्माननीय आमदार बलराम पाटील साहेबांच्या शुभहस्ते नाणेफेक इथे केली जात आहे। धोनी क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा। तर बामणडोंगरी संघानं टॉस जिंकलाय। तेजस्वी म्हात्रे साहेब आहेत किंजल ट्रॉफीचे यशस्वी आयोजक, यांचा संघ इथे खेळणार आहे। तर प्रांजल दुवेश साई
जश अँड गोल्डी इलेवन जीवदा आणि बामण डोंगरी हा संघ इथे खेळणार आहेत. तर सन्माननीय आमदार कोकण शिक्षक मतदारसंघाचे समदा सन्माननीय आमदार बालाराम पाटील साहेब या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण वेलात वेल काढून आवर्जून इथे उपस्थित राहिलं. या स्पर्धेतून आता ते सांगता घेतात तुमचं आम्ही जे जितू इलेवन जे हनुमान क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ आणि अष्टविनायक क्रिकेट संघ नेरे यांच्या वतीने मनपूर्वक आपलं आभार इथे व्यक्त करतो. इकतीस रन है स्कोर कार्ड के ऊपर. शानदार मुकाबला चलेगा लेकिन यहां पर विकटों की तलाश है. क्या वो विकटे आएगी? अब यहां से संघर्ष दिखाना होगा. यहां पर मेहनत आपको दिखाने होगी. अभी नहीं तो कभी नहीं दोस्तों. ऐसा मौका फिर कहां मिलेगा? यह मंच सज चुका है. आपको अपनी भूमिका आपका रोल अदा करना होगा. यहां से पीछे की लड़ी तैनात है. अविनाश आएंगे गेंद के पीछे. दूसरे की तलाश. हल्की सी मिसफील्ड. तू तू मैं दो खिलाड़ियों के बीच में सुमित और विशाल जीतेकर मैदान के अंदर है. लेकिन यहां से केवल सिंगल मिलेगा. सिंगल के मदद से पारी आगे बढ़ेगी. अभी भी यहां से जीत की बात करेंगे. अंतिम गेंदें बचेगी 16 गेंदें और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है. 32 रन है स्कोर कार्ड के ऊपर. 51 रनों का टारगेट था लेकिन यह सफर अच्छा नहीं रहा अब तक गेंदबाजी में. लेकिन क्या अब पुनरागमन होगा? क्या कमबैक करेंगे? क्या वो वापसी होगी विश्वम्भर क्रिकेट टीम की? जगदीश भिंगारकर के पास अनुभव है. क्या वो अनुभव काम आएगा? क्या एक्सपीरियंस अपना दिखा पाएंगे? क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना, लड़ाइयां जीती नहीं जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से. और वो षड्यंत्र आपको मैदान के अंदर रचना होगा. पीछे खिलाड़ी तैनात है. गेंद का इंतजार किया. अशिकेश वहां पर मौजूद है. दो रन का इजाफा होता बा. तेजी के साथ दौड़ लगाए बल्लेबाजों ने. दोनों के बीच में अच्छे अंडरस्टैंडिंग हमें देखने को मिली और दो रन का इजाफा होता बा. दो रनों के मदद से पारी आगे बढ़ेगी. टीम जाकर पहुंची है 34 रनों के ऊपर. अभी भी जीत की बात करेंगे. अंतिम गेंदे 15 और 17 रनों की और जरूरत है. सभी दर्शकों की निगाह है मैदान के अंदर है. ये दिल धड़काने वाला मुकाबला क्या साबित होगा? क्या इस मुकाबले में मजा अभी भी बरकरार है? क्या मुकाबले में मजा आएगा? मुकाबला क्या एक तरफा चलेगा? क्या अंतिम क्षणों में मुकाबला चला जाएगा? ये क्रिकेट का नाटक, ये क्रिकेट का ड्रामा क्या शुरू होगा मैदान में? अभी भी जीतने के लिए 15 गेंदे और 17 रनों की जरूरत है. गेंदबाज तैयार जगदीश भिंगारकर. कमाल का स्ट्रोक. अपनी नजाकत दिखाई. जिस तरीके से कहते हैं ना कि ताकत तो गेंडा भी लगाता है लेकिन शेर लगाता है. गेंद सीमा पर चौका. थैंक यू सो मच. बघा एक महत्त्वाची सूचना आहे. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये रेलिंग आहे आणि रेलिंगच्या आतमध्ये बाउंड्री आहे, त्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर आपण बसला असाल तर आपल्याला प्रेमाची विनंती करतो आपण तिथून उठा लगेच. अन्यथा आयोजक तिथे पोहोचले तर आपल्याला अपमान सहन करावा लागेल. ये गेंद हलक्या हाथों से खेली हुई गेंद थी. सिंगल मिलेगा यहाँ पर. सिंगल से ज्यादा कुछ नहीं. आसानी के साथ आगे बढ़ रही है यहाँ से शिवन ने इलेवन जय हनुमान दापोली क्रिकेट टीम. खेलाडू कक्षाचे इथे काही प्रेक्षक बसलेत त्यांना आम्ही विनंती करतो प्रेमाची आपण बाहेर व्हा लगेच. तर मॅन ऑफ द सिरीजची बाईकची चावी कुणाकडे असेल? मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे. तर प्रथमेश परब सरांची फोर व्हीलर कार जिथे पार्क केलेत त्याच्या बाजूला काही क्रिकेट शौकीनांनी आपल्या गाड्या पार्क केल्यात तर त्यांना आम्ही नम्र विनंती करतो आपण साईडला काढा लगेच. तर एकदा एक नंबर टीमच्या सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आयोजन कमिटीला आणि क्रिकेट शौकीनांना मी उपस्थित मान्यवरांना विनंती करेन. तर महागुरू खऱ्या अर्थानं आता जे जो सिनेमा येणार टकाटक अर्थातच एक नंबर 1 एप्रिल हा सिनेमा येणार आणि तो गाणं आहे तुकडे तुकडे होणार. अर्थातच त्या गाण्यावर आता ही मंडळी खऱ्या अर्थानं त्यांचं नृत्य सादर करणार. वेल आहे त्यांच्याकडे. खऱ्या अर्थानं वेल नसताना देखील या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं उपस्थित झाले परंतु इथे ते खऱ्या अर्थानं त्यांचं नृत्य सादर करणार. यस डीजे तुझा
सा नाद न गल्ला उजीवाला हाल हाल वतील ग नग काजळ लाऊ डोळ्याला धार धार वतील ग मग इकडून तिकडून तुझा वार होईल काळीज मद मिनटात ठार होईल पोरी डोळा नग मारू माला माझे तुकडे 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 वतील ग माझे तुकडे 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 वतील ग माझे तुकडे 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 वतील ग सारे माग माग येतील तुझ्या तू जिकडे 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 जाशील ग तू जिकडे 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 जाशील ग माझे तुकडे 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 वतील ग बारा चेंडू आणि बारा धावींची गरज आहे परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो विजय चव्हाण सर तुमचे पण आभार आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा आठवण करून देतो एक नंबर कधी रिलीज होतोय एक एप्रिल कधी जोरा जाऊन जाऊ दे कधी एक एप्रिल कमेंट मध्ये पण कळवा युट्यूब वाल्यांनी कधी रिलीज होतो आणि नक्की थिएटर मध्ये जाऊन बघा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू ये तो अंतिम गेंदे बचेगी यहां से 11 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है क्या मुकाबला यहां से बन चुका है व्हाइट बॉल तो 12 गेंदे और जीतने के लिए 11 की जरूरत है राउंड द विकेट ये गेंद पुल किया इस गेंद को पीछे खिलाड़ी तैनात है गेंद रुकेगी नहीं गेंद जाएगी सीमा पार सिक्सर तर नेरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय दर्शन शेठ ठाकूर त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय त्यांचं सुद्धा स्वागत आहे गेम इज ओव्हर आणि सामना इथे जिंकला तर लाईनअप करून आपण मैदान सोडायचं आहे मी दोन्ही संघांना विनंती करेन तर व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे नेरे ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच दर्शन ठाकूर साहेबांचं आगमन झालेलं आहे